राज्यातल्या शाळा सुरू झाल्यात. मात्र शाळा सुरूनही 48 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळालेले नाहीत. त्यावरून आता विरोधी पक्ष अंबादास दानवेंनी संताप व्यक्त केलाय. गणवेशाचं टेंडर गुजरातच्या एजन्सीला दिलं, मात्र टक्केवारीमुळे ते अडकल्याचा आरोप दानवेंनी केलाय. दरम्यान पुढील 2 महिने गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीत असंही ते म्हणाले. सरकारने फार गाजावाजा करून सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, 2 ड्रेस, कलर, या सगळ्या गोष्टी. परंतु तो ड्रेस काय आलेला नाही, अजून कापड सुद्धा आलेलं नाही. सरकारने वर्षभरापूर्वीच विद्यार्थ्यांना 2 ड्रेस देण्याची घोषणा केलेली होती. सगळ्यांना माहिती आहे शाळा जून महिन्यात सुरू होत असतात, पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. मग अजून यावेळेस विद्यार्थ्यांना गणवेश का दिले नाही? आता निरोप असा आहे की एक शिवून मिळणार, एकाचे कपडा पाठवणार आणि मग 100 रुपये शिलाईला पाठवणार, तुम्ही शिवून घ्या, असे निरोप शाळांना आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गुजरातच्या 2-4 कंपन्या यांना काम द्यायचं होतं, यांच्या प्रत्येकाचे रेट्स वगैरे, टक्केवारी हे सगळं ठरायचं बाकी होतं, म्हणून हे गणवेश भेटू शकलेले नाही. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यावर, कारण हे जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, यांच्या खऱ्या अर्थानं घरामध्ये हे 2 गणवेश वर्षभर चालत असतात. आणि जर असं असताना सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या ऐवजी स्वतःचा विचार करणारं सरकार, शिक्षण विभाग जर या महाराष्ट्रात असेल तर ते महाराष्ट्रासाठी दुर्दैवी. टेंडर म्हणा. बिलकुल टेंडरच, कारण मी आता माहिती आली काल परवा काहीतरी फायनल झाल्याचं कळालं. आता ड्रेस कधी भेटतील? कारण टेंडर अजून नाही वाटत. मला वाटत नाही 1-2 महिने भेटू शकतील असं वाटत नाही मला. पण आता शिलाईसाठी जबाबदारी कोण घेणार आहे? एक ड्रेस देणार आणि एक ड्रेस. मला तेच म्हणायचं की हेडमास्टरने आता हेच काम करायचं आहे की टेलर शोधायचं आहे. कारण एका शाळेत काही विद्यार्थी, काही 2-5 विद्यार्थी थोडी असतात, 100 असतात, 200 असतात, 500 असतात. टेलर शोधायचा आहे, 100 रुपयात कोण टेलरिंग करेल हा एक प्रश्न आहे. आम्ही सरकार जिथं पाहिजे तिथं पैसा खूप टाकते, जिथं पाहिजे तिथं टाकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. निश्चितपणे अत्यंत गंभीर आरोप या ठिकाणी केलेला की केवळ टक्केवारीमुळेच हे गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही आणि ते लवकर पोहोचतील की नाही याबद्दलची कोणती शाश्वती नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण याबद्दल आवाज उठू असं सुद्धा अंबादास दानवे यांनी म्हटलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.